शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। दौलामेटी ग्राम पंचायत की ओर से आंगनवाड़ी सेविका आशा वर्कर को फेस शील्ड मास्क सैनिटाइजर का वितरण किया गया। दौलामेटी ग्राम पंचायत की ओर से 14 वित्त आयोग निधि 54,800 रुपए लागत से आंगनवाड़ी सेविका 11, आशा वर्कर 11, कुल 22 सेविका को ग्राम पंचायत की ओर से फेस शील्ड, सैनिटाइजर और टेम्परेचर गन, थर्मामीटर वितरण जिला परिषद सदस्य ममता ताई धोपटे व उप सरपंच गजानन रामेकर के हाथों दिया गया। कोरोना संक्रमण के कारण 3 महीने से अधिक समय से दौलामेटी परिसर में कोरोना योद्धा की तरह दिन रात लोगों के स्वास्थ्य सेवा में कार्यरत 11 आंगनवाड़ी सेविका और 11 आशा वर्कर का भी स्वास्थ्य सही रहने के हेतु से और उनके बचाव के लिए यह सामग्री उन्हें दी गई है। साथ ही मानधन के रूप में भी सभी सेविका को प्रतिमाह 1,000 रुपए के हिसाब से 3 महीने का 3,000 रुपए सभी को दिए गए, ऐसी जानकारी ग्राम विकास अधिकारी विष्णु पोटभरे ने दी है। यह सब पाकर सेविकाओं ने ग्राम पंचायत का आभार व्यक्त किया है। इस वक्त सरपंच आनंदिताई कपनीचोर, उप सरपंच गजानन रामेकर, माजी सरपंच पूर्व सरपंच संजय कपनीचोर, सदस्य प्रशांत केवटे, आंगनवाड़ी सेविका उषा चारभे, शुभांगी सोन कुशरे, आशा वर्कर मालती मेशराम, सुनीता वर्डे मुख्य रूप से उपस्थित थे। देशामध्ये वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 22 मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आलं आणि तेव्हापासून नागपूर जिल्ह्यातील दौलामेटी ग्रामपंचायतीने आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून या कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले। या प्रयत्नाचाच भाग म्हणून आशाताईंना मानधन फार कमी अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतच्या सरपंच आनंदताई कपनीचोर, ग्रामपंचायतचे उपसरपंच गजाननरावजी रामेकर आणि ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना प्रति महिना 1,000 रुपये याप्रमाणे 3 महिन्याचं मानधन सर्वप्रथम ग्रामपंचायतनी कर्मचाऱ्याच्या फंडामध्ये जमा केलं। त्यानंतर गावामध्ये काम करत असताना असं दिसून आलं की त्यांच्याकडे संरक्षणात्मक असं कुठल्याच प्रकारचं साधन नाही आणि जर कर्मचाऱ्यांना किंवा सैनिकांना युद्धावर जर पाठवायचं तर त्यांच्याकडे बारूद गोळा असणं आवश्यक आहे। या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की सर्वप्रथम आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, आमच्या डौलामेटीमध्ये 10 आशा वर्कर आणि 11 अंगणवाडी सेविका आहे आणि त्यांच्या मदतनीस आहे, या सर्वांची आम्ही 11 लोकांची प्रत्येकी 2 याप्रमाणे टीम तयार केली आणि या टीमला एक कोरोना योद्धा म्हणून घोषित करण्यासाठी त्यांना आज या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सदस्य सन्माननीय ममताताई धोपटे यांच्या उपस्थितीमध्ये आज जे आपण पाहतो, सर्वप्रथम आम्ही त्यांना साहित्य वाटपाचं काम केलेलं आहे। या साहित्यामध्ये त्यांना चेहऱ्याचं संरक्षण करण्याकरता फेस शील्ड दिलं, त्याच्यानंतर क्लॉथ कॅप दिले, त्याच्यानंतर हँडग्लोव्ज दिले, सॅनिटायझरच्या 10-10 बॉटल्स दिल्या, त्यानंतर गावामध्ये प्रत्येक व्यक्ती हा बाहेरून येत असल्याने त्याची कुठंतरी चाचणी व्हायला पाहिजे, या दृष्टिकोनातून थर्मामीटर म्हणजे ज्याला आपण टेम्परेचर गन म्हणतो त्या दिल्या, 11 पुरवठा केल्या, त्याच्यानंतर पल्स ऑक्सिमीटर दिले आणि या माध्यमातून प्रत्येक आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन निरंतर असा सर्वे करणार आहे आणि कुठलाही व्यक्ती हा निरंतर सर्वेमध्ये जर म्हणजे त्याचं पल्स रेट किंवा टेम्परेचर जास्त प्रमाणात दिसून आलं तर त्याला आम्ही वैद्यकीय सल्ल्यानुसार होम क्वारंटाईन किंवा दवाखान्यामध्ये जाण्याचा कायदेशीर सल्ला देणार आहोत आणि अशा प्रकारे आम्ही या दौलामेटी परिसरामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून या कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतचा चालू आहे। दौलामेटी ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशा वर्कर यांना किट वाटप करण्यात आलेलं आहे ग्रामपंचायततर्फे। त्यांना कॅप, थर्मामीटर वगैरे असं पूर्ण एक साहित्य दिलेलं आहे त्यांच्या सिक्युरिटीकरता, कारण कोविड-19 सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे आता आपण सैनिक म्हणून त्यांना ह्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर ह्याच आहेत। जरी आपले सैनिक हे बॉर्डरवर लढत असतील पण आज आपल्यासाठी आपले सैनिक म्हणजे ह्याच आहेत, कारण ह्या प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक रोग्यांना त्यांची तपासणी करून त्यांचं सगळं काय हवं नको ते पण बघतायत आणि सर्वच सहकार्य करत आहेत, त्यामुळे मी अगदी आधी त्यांचे आभार मानेला। हा जो कोविड-19 जो
प्रादुर्भाव 13 मार्चपासून सुरू झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक महाराष्ट्रात. आणि या अनुषंगाने 22 मार्चपासून जो लॉकडाऊन सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला आमच्या येथील अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर या सर्वांना मुद्देसूद मीटिंग घेऊन आम्हाला समजून सांगितलं गेलं आणि आम्हाला सर्वे करायला सांगितलं गेलं. त्यामध्ये आम्हाला सुरक्षा पाहिजे होती त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला बोलायचं पण काम पडलेलं नाही. तर आमची ग्रामपंचायत एवढी सक्षम आहे की आमच्या अंगणवाडीला कधीही कुठलंही काम पडलं तर ते लगेचच आम्हाला अवेलेबल करून देतात. त्याचप्रमाणे आम्हाला जो शासनाने प्रोत्साहन भत्ता जाहीर केलेला होता तो प्रोत्साहन भत्तासुद्धा तालुक्यात जिल्ह्यात प्रथमच आम्हाला पूर्णपणे 3 महिन्याचा मिळालेला आहे. आणि तसंच आज आमचा गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह नव्हते परंतु मुंबईवरून आल्यानंतर आमच्या एका हसीब नावाच्या कंपनीकडून आमच्यामध्ये गावामध्ये पॉझिटिव्ह एक पेशंट निघाला त्यामुळे वारंवार कंटिन्यू सर्वे सुरू झालेला आहे. इन बी सी एन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.